अकाळी पावसाने भात व सुक्या मासांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अकाळी पावसामुळे पूर्णतः मासे कुंजवून निकामी झाले आहेत. बंगालच्या उपसागरात तयार झालेले चक्रीवादळ आंध्रामार्गे महाराष्ट्रात होऊन अरबी समुद्रात जात असून किनारपट्टीवरील गावातील मच्छीमार लोकांचे सुक्या माशांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सातपाटी, वडाराई, एडवण, डहाणू इत्यादी गावे सुक्या माशांचे सुकवण्यासाठी ठेवले असता अवकाळी पावसामुळे पूर्णतः मासे कुजून निकामी झाले आहेत. मच्छीमारांसाठी आता कुठे सर्वात झाली असतात या पावसाच्या पाण्यामुळे नुकसान होताना दिसून येत आहे. तसेच शेतीवरील आधारित शेतकरी आपले शेतात तयार पीक सुकवण्यासाठी ठेवले असता या अवकाळी पावसामुळे पूर्ण पीक पाण्याखाली गेले असून भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाच्या या संकटात सापडले असून शेतकऱ्यांचे नुकसान होताना दिसून येत आहे. एमडीटीव्ही साठी वैभव पाटील, पालघर.